छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 ती डायरी खरंच तुझ्याकडे आहे का ग? सुलेखाचं अलीकडचं वागणं नॉर्मल वाटतं तुला? आता मी चाललोय ना पुण्याला, आय एम शुअर आपल्याला नक्की काहीतरी सापडेल. आणि तू दिलेले घाव ते कधीच विसरू शकणार नाही. माझ्या किंवा तुमच्या हातात कधीच नव्हतं ते, कारण प्रत्येक जन्मात पार्वती ही महादेवचीच असणार होती. राधा. हाँ अगे येणार आहेस की निघू? मी मला वेळ आहे थोडासा, तुम्ही व्हा पुढे. हां आणि संध्याकाळी काय वेळेवर येणार आहात का उशीर होणार आहे? माहित नाही, यशवंतरावांच्या बरोबर एक प्लॉट बघायला चाललो, किती वेळ लागेल खरंच माहिती नाही. काय ते फोन करून कळवा मला. आणि डायरी विषयी यशवंतरावांशी बोला. यशवंतरावांच्या बरोबर गप्पा मारायला चाललेलो नाही आहे, मी महत्वाच्या कामासाठी चाललोय. आपल्या घरातली एखादी वस्तू दुसऱ्याच्या घरात सापडते हे जाणून घेणं महत्वाचं नाही आहे का? बघेन बोलून, पण प्रॉमिस करत नाही. सांभाळून जा. बोला बाबा. बाळ, मी तुला दम भरण्यासाठी फोन केलेला आहे. अरे बापरे, आता काय केलं मी आणखी? तुझ्यात आणि कुसुम मध्ये काय कुरबुरी चाललेल्या आहेत? कुरबुरी नाहीत बाबा, भांडणच झालंय आमच्यात. लाज नाही वाटत का रे असं बोलायला? बाबा जे झालं त्यामध्ये माझी काहीही चूक नव्हती. नसेलही, पण तू समजूतदार आहेस ना बाळ. कुसुमचा तापट स्वभाव तुला ठाऊक आहे ना? प्रश्न स्वभावाचा नाहीये बाबा, इतके दिवस खूप सहन केलं, तिने जे केलंय. काय केलं तिनं? जाऊ दे,
तुमच्या डोक्याला त्रास नको आणखी. बाळ तो होतोय म्हणूनच फोन केला ना. हा अरे लहानात का तुम्ही दोघ भांडायला? कुसुम पूनमला काही बोलली का? ते तर आहेच, पण पूनमनी समजुतीने घेतलं. पूनमची काही चूक नसताना ती ताईची माफी मागायला तयार झाली होती. छान, तिने जसा समजूतदारपणा दाखवला तसा तू नको का दाखवायला? का तुझाही स्वभाव मधुसारखा तापट होत चाललाय? अच्छा, म्हणजे दादाने सांगितलं तर तुम्हाला? अर्थातच. हे बघ बाळ, ही भांडणं ताबडतोब बंद व्हायला हवीत, नाहीतर मी मुंबईला येऊन तुम्हा दोघांचाही कान पिळेन. कळतंय का? हो. मग ठेव का फोन आणि जरा काळजी घे हो स्वतःची, पूनमची, आणि कधीतरी इकडे या रे. आठवण येते तुम्हा लोकांची. श्रीराम, श्रीराम. हा मग तो रमेश भोळे नावाचा एक मित्र आहे त्याचा, त्याच्या घरी बघ. तिथे जाऊन आला. बरं, मग तो अतुल तिवारी नावाचा एक मित्र आहे त्याचा, ती गँग आहे 4-5 मित्रांची, त्यांच्याकडे असेल बघ. ओके, कळव मला लवकर. ओके साहेब, ते एस एक नगरमधल्या प्लॉटचं कन्व्हेन्सचं काम जे होतं ना, त्याच्या कामाचं मला काही सांगू नको, माझं लक्ष नाही लागणार आता. काय झालं सर? हे पोरग आहे ना, मला नरकात पाठवल्याशिवाय चैन नाही पडणार याला. अभिमानचा काही प्रॉब्लेम आहे का? अंतर्धान पावलेत पुन्हा एकदा. काल रात्रीपासून गायब, कुठे गेला, कसा गेला, बसा शोधत. त्याच्या मित्रांच्याकडे वगैरे चौकशी केली? झालं रे सगळं झालं. मला वाटलं होतं निदान आता तरी सुधारला असेल, पण कुत्र्याचं शेपूट. तुझा उद्या आपण बोलू कामाचं, माझं लक्ष नाही लागणार. साहेब एक विचारू का? काय? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. काय? म्हणजे ती डायरी तुमच्या घरामध्ये कुठून आली? कुठली डायरी? तुम्ही ते पेपर्स दिले होते ना मला बघायला, त्याबरोबरच ती डायरी आली होती. ती चुकून आली असेल कुठली तरी डायरी. सोड ना बाबा, तू जा ना आता, माझं लक्ष नाही आहे कामं. उद्या सावकाश बोलू आपण. काय कुठली डायरी? काय? माझ्या भावाची डायरी होती ती. तुझ्याच भावाची होती ना, मग इथे कशी काय आली? तोच प्रश्न मलाही पडलाय साहेब. तुझ्याच कुठल्या तरी पेपर्स बरोबर आली असेल ती डायरी. काय त्यात एवढं विचारण्यासारखं? डायरी? आपण बोलू उद्या. उद्या बोलू आपण कामाचं. डायरी? बरोबर आहे साहेब तुमचं. आणि हो, अभिमानला शोधायला जर काही मदत लागली ना तर जरूर कळवा. हॅलो. हा परमेश्वर, काय झालं? आदिनाथ, आपण माझी ट्रीटमेंट बंद करतोय ताबडतोब. हो, आणि तसं मी डॉक्टर सामंतांना सुद्धा सांगून आली. पण काय झालंय का? तू एवढी थरथरतेस का? मला नाही जाणून घ्यायचंय का आदिनाथ, मला नाही बघायचा तो चेहरा. कोणाचा चेहरा? तिचा. तिची सावली नको आदिनाथ. तुम्हीच म्हणाला होतात ना भूतकाळ जाणून घेऊन काय होणार आहे. मला नाही बघायचा तो भूतकाळ. तिची काळी सावली पडली तर आपण आपण आपलं आयुष्य सुखात जगूया आदिनाथ. आपण आपलं आयुष्य सुखात जगूया आदिनाथ. शुभ्रा, तू शुभ्रा, तू शांत हो, शांत हो, तू शांत हो. आपण नंतर बोलूया का? नाही, नंतर नंतर खूप उशीर होईल आदिनाथ. तिची ती सावली आपल्या आयुष्यावर पडेल आदिनाथ.
मी ते सगळे दरवाजे बंद करून आली. मी डॉक्टर सावंत त्यांना सुद्धा सांगितलं. आता पुन्हा नाही, पुन्हा नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही तुला कंटिन्यू करायचंय ना. कोणी कोणी जबरदस्ती करणार नाही तुझ्या. तू शांत हो, शांत हो, शांत 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 हो, शांत शांत हो, शांत. आई बाहेर गेले, मी तुझ्यासाठी कॉफी करू ना. शांत बस, शांत बस. आलो आदिनाथ, आदिनाथ मला सोडून जाऊ नका. हो शुभ्रा, मी आहे इथे. मी कुठेही जात नाही. मी आहे. तू तू शांत. नाही शुभ्रा, डोंट वरी. आणि तुझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाहीये. तू तू काही तू काही त्रास करून घेऊ नको. शांत शांत हो, शांत. तुला नाही ना कंटिन्यू करायचं. नाही कोणी जबरदस्ती करणार तुझ्या. मिस्टर शास्त्री, आय वॉज एक्सपेक्टिंग युअर कॉल. आणि बरं झालं तुम्ही आत्ताच केलं. ते थोड्या वेळाने केलं असतात तर. डॉक्टर, आपण कामात आहात का? नॉट ॲट ऑल. गो अहेड मिस्टर शास्त्री. डॉक्टर, सगळ्यात आधी शुभ्रा आज जे काही वागली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुम्ही माझी माफी मागावी असं मिसेस शास्त्री काहीही विचित्र वागलं नाही आहेत. नाही पण तिने असं अचानक ट्रीटमेंट थांबवण्याचा निर्णय घेणं ही त्यांची इमिडिएट रिॲक्शन होते. भावनेच्या आवेगाच्या भरात येऊन घेतलेला निर्णय होता. त्यांना नक्कीच काहीतरी भयंकर दिसलं असणार म्हणून त्या अशा रिॲक्ट झाल्या मिस्टर शास्त्री. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागे आपण डॉक्टर जोशींकडे गेलो होतो तेव्हासुद्धा त्या अशाच रिॲक्ट झाल्या होत्या. हो, पण ह्यावेळेचा तिचा निर्णय खूप ठाम वाटतोय. म्हणजे मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलतच नाहीये. खूप वेग बोलते ती. डोंट वरी मिस्टर शास्त्री, मी बोलेन त्यांच्याशी. रात्रीची झोप झाल्यावरती माणूस युजली दुसऱ्या दिवशी आपल्या आदल्या दिवशीच्या निर्णयांवर विचार करतो. सायकोलॉजिकली प्रोव्हन फॅक्ट आहे. तुम्ही त्यांना क्लिनिकवर पाठवा. आय विल ट्राय टू रिझन हर आउट. आणि जर ती यायला तयार नाही झाली तर? मी तुमच्या घरी येईन मिस्टर शास्त्री. बिग डील. कारण उद्या ट्रीटमेंट बंद करायची झाली तरी आपल्याला ती अशी अचानकपणे बंद करता येणार नाही. समिंग अपचं एक सेशन आपल्याला करावंच लागेल. अदरवाईज इट विल बी लाईक अ हाफ कुक्ड ग्रेव्ही. हे सांगा तुम्ही त्यांना, म्हणजे पटेल. कारण बायकांना किचनमधली उदाहरणं दिली की गोष्टी नीट कळतात. ओके डॉक्टर. त्यांची अपॉइंटमेंट आहेच, त्याच वेळी भेटू. ठीक आहे डॉक्टर. मी येण्याची गरज आहे का? नाही, कारण मी उद्या मुंबई बाहेर. नाही मिस्टर शास्त्री, तुम्ही नाही आलात तरी चालेल. रेस्ट अश्युअर्ड, जे होईल ते चांगलंच होईल. आय होप सो. गुड नाईट डॉक्टर. गुड नाईट मिस्टर शास्त्री. बोला इन्स्पेक्टर भोसले. ओ गॉड प्रिया, तुम्हाला कधी या नावाने हाक मारणं बंद करणारच ना. खरंच आय डोंट नो, इतकं वाईट आहे का नाव माझं. पोचलात तुम्ही पुण्याला? पुण्याला पोचलो. चार्ज घेतला. क्वार्टर्सही मिळालेत. आणि तुमच्या जेवायचं काय? जेवणाचं? आमच्या वेळा नक्की नसतात ना प्रिया. तुम्ही जेवण बाहेरच असतं. मुंबईतही तसंच होतं आणि इथेही तसंच आहे. या बट
आय एम अ गुड कुक मायसेल्फ. असं स्वतःच स्वतःबद्दल नसतं बोलायचं, हे इतरांना बोलण्याची संधी द्यावी. ओ इज इट, आम्ही लाख देव हो, समोरच्यानी घेतला तर पाहिजे. आणि अजून नावानी हाक मारायची पंचायत आहे, डिनर इन्व्हिटेशन तर आमची गोष्ट आहे. कोणी इन्व्हिटेशन दिलंच नाही तर ॲक्सेप्ट कसं करणार? ठीक आहे, पॉईंट टेकन. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, मी डॉक्टर अभ्यंकरांच्या सॅनिटोरियमवर फोन केला होता. अँड द फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग टुमॉरो इज मी ममाना जाऊन भेटतो आहे. त्यांच्याकडनं जर मला मनीषाच्या आईचा ॲड्रेस मिळाला तर मी लगेच त्यांना जाऊन भेटेन, त्यांच्याशी बोलेन आणि मग ताबडतोब तुला फोन करीन. ओके, हॅलो हॅलो प्रिया, आर यू देअर? हॅलो. हो. काय ग, काय झालं? काही नाही, ॲक्च्युली निखिल जेव्हा पुण्याला गेला होता ना तेव्हा आमचं असंच बोलणं व्हायचं फोनवर. मी उद्या हे करणार आहे, मग नंतर त्यांना जाऊन भेटणार आहे. आपण भेटलो की मी तुला सगळं सांगेन, पण ती आमची भेट कधी झालीच नाही. डोंट वरी प्रिया, माझ्या बाबतीत असं काही होणार नाही, कारण तुम्ही पोलीसवाले आहात. एक्झॅक्टली. आता कळलं तुम्हाला मी इन्स्पेक्टर भोसले का म्हणते. चल, एनीवे यू टेक केअर, मी तुला उद्या फोन करतो. ओके, बाय अँड टेक केअर. बरं वाटतंय आता. बरं, मी आणि स्वप्नील उद्या वापीला चाललो आहे कामासाठी. तुमची मीटिंग संपली की मी परत येईन, पण स्वप्नील राहील तिकडे. कदाचित मी येता येता वसईला थांबेन. राहणार आहात तिकडे? बघू, फार थकवा जाणवला तर राही नाही कदाचित. सकाळी किती वाजता निघायचंय? स्वप्नील म्हणालाय की मुंबई आपण 5 वाजता तरी सोडूया, पण त्याचे 5 म्हणजे 5:30-6. म्हणजे लवकर उठावंच लागेल ना? हो. आणि हा, डॉक्टर सामंतांचा फोन आला होता. आदिनाथ, ऐकून ऐकून तर घे शुभ्रा. ते म्हणाले मिसेस शास्त्रींना जर ट्रीटमेंट थांबवायची असेल तर काही हरकत नाही, पण त्यासाठी तरी मला एकदा येऊन भेटायला सांगा. आणि वन आय थिंक ही इज राईट, तू अशी तडकाफडकी त्यांच्या क्लिनिकमधून निघून आलीस बरं नाही ना दिसत. आफ्टर ऑल त्यांनीही आपल्यासाठी खूप केलंय ना. जाशील ना? ठीक आहे, जाईन मी. आदिनाथ, माझ्या या अशा वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, मनस्ताप होतोय. शुभ्रा, मला बोलू द्या. आदिनाथ, आता पुढे असं नाही होणार. नको आपल्याला तो भूतकाळ, आपण आपल्या वर्तमानातच जगू. आणि भूतकाळातली एखादी गोष्ट गोल फिरून भविष्यात आपल्या समोर उभी राहिली तर? का बोलू असं आदिनाथ? असं काही होणार नाही. नाही होणार ना? आपण दोघ फोनवर इतका वेळ संभाषण करतोय खरं,
पण मला अजूनही असं वाटतंय की तू माझ्याशी स्पष्टपणे बोलत नाहीयेस आदिनाथा. म्हणजे मी चुकीच बोलतोय का मी? नाही. शाबास, मग सांग पाहू कुठली गोष्ट आहे जी तुझं मन कुरतडतीये. आजोबा, शुभ्राने तिची ट्रीटमेंट थांबवण्याचा निर्णय घेतलाय. काही खास कारण? माहित नाही. आजोबा ती आज क्लिनिक मधनं आली तेव्हा खूप घाबरल्यासारखी होती. तिचा चेहरा पिवळा पडला होता. मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही बोलतच नव्हती. नीट सतत असं काहीतरी म्हणत होती की नको तिची सावली, मला नाही पाहायचंय काही वगैरे वगैरे.